आज रोजी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात. सातारा पोलीस स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून एक महत्त्वाचं डिटेक्शन झालेलं आहे. याच्यामध्ये तीन आरोपी आहेत, राहणारे फलटणचे आहेत आणि त्यांनी बरेच वर्षापासून या भागात वेगवेगळ्या ठिकाणी गोरण, फलटण शहर, फलटण ग्रामीण आणि शिरवळ या पोलीस स्टेशनमध्ये असे 21 गुन्हे त्यांनी घडून आणलेले होते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने घरफोडी, खंडणी अशा प्रकारचे गुन्हे आहेत. या सगळ्या गुन्ह्यांचा उकल स्थानिक गुन्हे शाखेने केलेला आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि यांच्याकडून आणखीन तपासही आम्ही करीत आहोत. आतापर्यंत ह्या सर्व आरोपींकडून 36,74,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की 64 तोळे सोने चे दागिने या आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. 600 ग्रामपेक्षा जास्त सोना या आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून सोना प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून चांदीचे दागिनेही प्राप्त झालेले आहे आणि ज्या गुन्ह्यामध्ये ते मोटरसायकलचा वापर करायचे तो मोटरसायकलही या गुन्ह्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे. हे सगळा मुद्देमाल आता ज्या ज्या लोकांकडून त्यांनी चोरी केलेला आहे त्याच्यासोबत आम्ही संपर्क साधतोय आणि हे त्यांना लवकरात लवकर कसं त्यांना मिळवून देता येईल याच्या बाबतीतही आम्ही कारवाई करीत आहोत. ह्या गँग किंवा ह्या टोळीला अटक केल्यानंतर बरेच असे गुन्हे आहेत जे या भागात त्यांनी केलेले आहेत. त्याचा उकलही झालेला आहे आणि पुढे बरेच असे गुन्हे आहेत जे ते करण्याच्या तयारीत होते ते गुन्हेही कदाचित आपण या कारवाईनंतर आपण टाळू शकतो. 19 नोव्हेंबरपासून आतापर्यंत 153 तोळे सोन्याचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे एलसीबीच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये 1.5 किलोपेक्षा जास्त सोना हस्तगत करण्यात आलेला आहे. 1 कोटी 1,33,76,830 म्हणजे एक साधारण 6 महिन्याचा कालावधी आहे. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 1,33,76,830 रुपयाचा मुद्देमाल एलसीबीने हस्तगत केलेला आहे. वेगवेगळ्या घडफोडी, वेगळ्या खंडणीच्या पोलिसांवर आक्रमण करण्यासाठी कुख्यात आहे. तर अशा परिस्थितीमध्ये हा जो फरारी होता गेल्या अनेक वर्षापासून हा सापडत नव्हता, याला कशा पद्धतीने तुम्ही जेवण दिले? या आरोपीच्या मागे बरेच दिवसापासून आमची टीम होती. स्वतः अधिकारी आणि कर्मचारी वाट बघत होते जेव्हा त्यांना माहिती मिळालेली होती. आरोपी त्यांना बरेच ठिकाणी त्यांनी चकमा पण दिलेला. शेवटी ज्यावेळेस आरोपीपर्यंत आपले लोक पोचले जसं आपण म्हणताय तसं त्यांनी आक्रमकता त्यांनी आपल्या लोकांवरही दाखवण्याचा प्रयत्न केला. तरी खूप चांगल्या पद्धतीने त्या आरोपीला नियंत्रणमध्ये आणून आपल्या टीमने ताब्यात घेतलं आणि मग पुढील तपास सुरू केला. आरोपी स्थानिक आहेत की काय? फलटण भागात. फलटण. किती आरोपी आहेत? 3 आरोपी आहेत. आणखीन वाढू शकतात, आतापर्यंत 3 आरोपी आहेत. सर, गोंधळ घरफोडीमध्ये जे दागिने हस्तगत झालेले आहेत हे लोक स्वतःकडे कधी जनरली एवढे जुने गुन्हे तो नाही ठेवत. बरेच जो दागिना आहे ते सोनारकडे देतात. त्याच्यामध्ये त्यांची वेगळ्या लोकांची मोडस असते की एखाद्या महिलेला सोबत घेऊन जायचं, सांगायचं की माझी पत्नी आहे, याला खूप आजार आहे, याला काही अडचण आहे आणि याच्यासाठी आम्हाला पैशाची गरज आहे. कधी सांगतात की माझ्या आईचा उपचार करायचा आहे आणि असा वेगवेगळ्या प्रकारचे कारणं देऊन ते गहाण ठेवतात आणि पैसे घेतात. ही जनरल मोडस आहे. काही केसेसमध्ये स्वतःकडे पण ठेवतात, कुठेतरी पेरून जमिनीमध्ये गाडून घरच्या मागे कुठेतरी ठेवतात, असेही प्रकरण आपल्यासमोर आले. असे काही सोनार आहे जे ज्यांची ही मोडसच आहे, त्यांना माहिती आहे, ते पावत्या बनवत नाही, रिसिप्ट बनवत नाही, असे लोकांवर 411 गुन्हेही दाखल झालेले आहेत. त्यामध्ये आरोपी आणि हे आरोपी एकच आहेत का? त्या तुझा जो गुन्हा आहे ते पहिला गुन्हा इनफॅक्ट तोच आहे. 21 ऑगस्ट 2023 जो खंडणीचा गुन्हा होता आणि त्याच्यामध्ये ते घराच्या आतकडे प्रवेश केला होता आणि त्या पोलिसांचाच घर होता तो, मुंबईमध्ये ते कार्यरत आहे. तर तो सगळ्यात जो पहिला गुन्हा इनफॅक्ट आहे त्याचा मागेचा मी दोन होतो. पण त्या गुन्ह्या निष्पन्न झाल्यानंतर आणखीन बरेच गुन्हे निष्पन्न झाले आणि मग आम्हाला बुद्धिमत मिळत आहे. सातारा जिल्हाभर काय आहे का?
सातारा भागातल्याही हे जे चार पोलीस स्टेशन आपल्याला सांगितलं, लोणंद, फलटणशहर, पटणगाम आणि शिरवळ, ह्या पोलीस स्टेशनचे गुन्हे आतापर्यंत आमच्या समोर आलेले आहेत. वेळोवेळी जशा जशी कारवाई होत राहतात आम्ही रिवॉर्ड जाहीर करतच असतो. नक्कीच एवढी मोठी कारवाई झालेली आहे तर मोठा रिवॉर्ड नक्कीच आम्ही त्यांना जाहीर करणार. सगळ्या त्यांच्या नावापासून सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत तर आम्ही लगेच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपण कोर्टात अर्ज करा आणि तात्काळ कोर्टाच्या माध्यमातून, कारण हे मुद्देमाल जो आहे पहिले कोर्टात जमा होणार आणि मग त्यांच्या मार्फतीने आपल्याला मिळून जाईल अशी सूचना आम्ही सगळ्यांना देणार आहे, जेणेकरून लवकरात लवकर या लोकांना त्यांचा मुद्देमाल परत मिळू शकेल.